नमस्कार मित्रांनो जिनियस सायन्समध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत आहे फळबागेचं संरक्षण करण्यासाठी वन्य प्राण्यापासून संरक्षण करण्यासाठी एक छोटंसं एक जुगाड म्हणायला हरकत नाही की समजा आपल्या फळबागेला जर आपण जर तारेचं कंपाऊंड केलेलं नसेल किंवा जाळीचं कंपाऊंड केलेलं नसेल तर तात्पुरतं तर डुकरापासून हरणापासून संरक्षण करण्यासाठी एक सुंदर असं जुगाड मी तुम्हाला इथं दाखवणार आहे आणि या जोगाडाच्या आधारे आपण तात्पुरतं का असे ना आपण काही कालावधी कासाठी का असे का का ना पण निश्चितच आपण आपल्या शेतीचं किंवा आप आपल्या फळबागेचं आपण संरक्षण करू शकतो आता मी या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलंच आहे की मी शेतीमध्ये अशा पद्धतीचे काही आंबा वृक्षांची लागवड केलेली आहे हे पहा आंबे आपण इथे पाहत आहेत तर हा आंब्याची ही लागवड केलेली आहे पण आता या आंब्याच्या लागवडीला जे काही फळबाग आहे माझी या फळबागेला मी ता एक जाळीचं कुंपण करणारं आहे पण सध्याची परिस्थिती पाहिली आपण हे पाहतायत सर्व हिरवळ आहे सर्व सगळीकडे आणि या ठिकाणी ट्रॅक्टरनं साहित्य आणायचं खूप दुरूनं जाळी आणणे किंवा काम करणे हे थोडंसं जिकरीचे मेहनतीचं आहे आणि थोडंसं त्रासदायक असल्यामुळं मी सध्याला ती जे जाळी वगैरे बनवायचे जे कंप कंपाऊंड बनवायचे ते कंपाऊंड थोडंसं मी एक टाळलेलं आहे मग जे आंबे लावले होते त्या आंब्यामध्ये बरेच आंबे डुकरांनी येऊन हरणांनी येऊन त्यांचे सेंडे खाणे किंवा डुकरांनी येऊन त्यांच्या घासून त्यांची साल काढणे हा प्रकार करायला सुरुवात झाला सुरुवात झाल्यानंतर मी खूप टेन्शनमध्ये होतो की आता एवढ्या आपण आंबे लावले एवढे हवसाने लावले आता ह्यांना डुकरांचा त्रास होतो आहे आणि जाळीचं कंपाऊंड तर आपल्याला करणं सध्याला प्रॉश पॉ पॉसिबल नाही म्हणजे असं नाही शक्य नाही की तेवढं वेटेड एक किलोमीटर साहित्य एक डोक्यावर आणणे आणि एवढ्या भरपूर प्लांटला तर जाळीचं तारेचं कंपाऊंड सर्व करायचं म्हणजे थोडंसं त्रासदायक ठरवू थो लागलं ला। मग त्यासाठी आम्ही काय केलं ज्यावेळेस मी आम्ही दोघांनी मग बापलेकांनी आम्ही चर्चा केली की दादा आता ह्याला काय करायचं तर म्हणजे माझे दादा म्हणजे वडील पूर्ण नियोजन करत असतात मग त्यांनी सांगितलं की मी सोपी पद्धत आहे थांब बघूया आम्ही करून पाहतो तर त्यांनी ते करून पाहिलं आणि ते करून पाहिलं म्हणजे काय केलं तर पहा इथे आता तुम्ही पाहत आहेत ओके हे पहा इथं अशा स्वरूपामध्ये एक हे आंब्याचं झाड आहे या आंब्याच्या झाडाला त्यांनी एक अशा स्वरूपामध्ये बोरीची काटी आपल्या शेतीमध्ये जे असते ना बोरीची काटी वगैरे बोरी आहे बोरीचे झाडं असतात त्याला काटे असतात आणि ते काटे फांद्या तोडून आणून त्यांनी त्या आंब्याच्या झाडाला उलट्या बांधलेल्या आहेत उलट उलट स्वरूपामध्ये बांधले तर आणि उलट स्वरूपामध्ये बांधल्यामुळं जर आपण बूड वर केला आणि शेंडे असे बुडाला केले आहेत म्हणजे डुक्कर येऊन जर तिथं तर घासू लागलं तर त्याच्या अंगाला काटा टोचतो जर हरिण आलं तरी त्याला तर शेंडा खाणं शक्य होत नाही आणि तोंडाला काटा टोचल्याबरोबर ते निघून जातात त्यामुळं आता तर सध्याच्या स्थितीमध्ये ल सध्याच्या स्थितीमध्ये तरी आमच्या जेवढे काही झाडं आहेत जेव्हापासून हे बोरीचं काठी बांधलेली आहे तेव्हापासून तर एकसुद्धा डुक्कर या झाडाला येऊन खेटलेलं नाही किंवा एकसुद्धा डुकराने झाड वाटोळं केलेलं नाही आहे साल काढलेली नाही घासलेली नाही आहे कारण का अशा स्वरूपाचे हे काटेरी कुंपण हे आपण सुद्धा करू शकतात हे हे कायमस्वरूपी नाही आहे हे तात्पुरती मलमपट्टी आहे तात्पुरतं जर वेळ प्रसंगी अडीअडचण नसेल आणि तुम्ही तर करू शकत नसाल तर हे जुगाड तुम्ही करायला काही हरकत नाही आहे आता पाहूया आपण की प्रत्यक्षामध्ये ही काठी कशी बांधलेली आहे किंवा हे आ, काटेरी कुंपण कसं केलेलं आहे प्रत्येक झाडाला ती आपण इथं लागलीच पाहूया चला तर मित्रांनो अशा स्वरूपामध्ये या काठी ही आहे एक मजबूत काठी आणि या काठीला ही बोरीची फांदी बांधलेली आहे ही बोरीची फांदी आहे बोर हे उलट्या स्वरूपामध्ये अशा पद्धतीने बांधायची आपण उलटी जेणेकरून की डुक्कर वगैरे जर आलं तर या ठिकाणी ते खाणार नाही आहे ओके तर हे पहा हे दुसरं झाड आपण पाहतोय अशा पद्धतीनं डुक्कर शक्यतो खालच्या साईडला घासत असतं कोणत्याही प्लांटला म्हणजे हा जो भाग आहे ना हा जो भाग आहे खालचा या ठिकाणी ते घासतं आणि याच ठिकाणी काटे असतील तर निश्चितच डुक्कर याला घासू शकत नाही हरणं घासू शकत नाहीत आणि माझ्या डोक्यामध्ये मा एक आलं की चला आपण चौकडून ता एक करंट लावूया तार बांधूया आणि तार बांधून त्याला आपण करंट सोडूया असं मला वाटलं परंतु मला वडिलांनी सल्ला दिला की अरे आपण जर तार जर बांधला तर एखादा वन्य प्राणी इथं येईल हरिण येईल डुकर येईल आणि मरेल विनाकारण आपण एखाद्या प्राण्याचा जीव घेणं योग्य नाही त्यामुळं आणि समजा जर हरिण जर वारलं किंवा जर शॉक लागून तो जर दगावलं तर काय होतं हे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे म्हणून ते बी माझ्या लक्षामध्ये मा आलं आणि मग त्यांनीच सर्व हे नियोजन केलेलं शेतीमध्ये आपल्या बांधावर इकडे तिकडे बोरीच्या काठी असतात त्या काठी आपण घेऊन याला या पद्धतीने आपण बांधू शकतो हे पहा अशा पद्धतीचे याला घुमारे फुटलेले आहेत शेंडे फुटलेले आहेत याला पहा आणि असे जे हे कोवळे शेंडे असतात हे कोवळे शेंडे हरिण वगैरे खूप खात असतात याला एवढी चौकट हिरवळ आहे हे दुसरं सगळं खायचं सोडून देतात पण हे आंब्याच्याच मागं लागतात हे प्राणी आणि म्हणून अशा स्वरूपामध्ये आपण हे तारेचं जुगाड आपण निश्चित करू शकता निश्चित करू शकता आणि अशा पद्धतीचे झाडाचं संरक्षण आपण करू शकता पण याच आंब्याच्या झाडांना मी एक सोयाबीन हे जे सोयाबीन आहे हे सोयाबीन निघाल्यानंतर याला चौकडून तारेचं कंपाऊंड मी करणार आहे तात्पुरतं हे एक अडचण दूर करण्यासाठी तात्पुरचं टेन्शन दूर करण्यासाठी ही अशा पद्धतीची मेहनत एक पद्धत अवलंबलेली आहे तर तर मित्रांनो आपण पाहिलेलंच आहे तारेचं कंपाऊंड एक काटेरी कुंपण बोरीचं कुंपण कशा पद्धतीने झाडांना केलेलं आहे तर हे सुद्धा आपण आपल्या शेतीमध्ये किंवा आपल्या प्लांटला फळबागेमध्ये तात्पुरतं हे नियोजन करू शकता जर सध्याच्या परिस्थितीमध्ये आवश्यक म्हणजे अडचण असेल तर ओके तर मित्रांनो जर या चॅनलवर आपण प्रथमच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा मी अशाच पद्धतीने शैक्षणिक व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर पोस्ट करत असतो आपल्या घरामध्ये कोणी नववी दहावी अकरावी बारावीला जर शिकत असतील तर त्यांच्यासाठीसुद्धा शैक्षणिक व्हिडिओ मी बनवत असतो सुद्धा आपण पाहू शकता आणि चॅनलला सबस्क्राईब करा यानंतर खताची मात्रा कशी दिली जाते ती खताची मात्रा मी इथं आपण सांगणार आहे पुन्हा त्यानंतर आपण असं ड्रिप कशा पद्धतीनं करायला पाहिजे हे सुद्धा सांगणार आहे तर एक 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 व्हिडिओज मी तुमच्यासाठी पोस्ट करत राहणार रह, आहे तर आपण सर्व व्हिडिओज पाहू शकता आणि आपल्या शेतीमध्ये सुद्धा आपण कमीत कमी जागेमध्ये सुद्धा एक आंब्याची बाग डेव्हलप करू शकता आंबाच नाही आंबा फनस असेल फनससुद्धा आपण लावू शकतो मी या बागेमध्ये फनससुद्धा लावलेला आहे सुद्धा आपण निश्चितच पाहू शकता आपण सर्रास म्हणत असतो की कोकणातील त्या त्या प्रदेशातील झाडं त्याच प्रदेशात येत असतात परंतु एक वृक्ष म्हणून मी या शेतीमध्ये फनससुद्धा लावलेला आहे आणि फणसाची आणि विशेष म्हणजे मला सफरचंदसुद्धा या परिसरामध्ये लावण्याची किंवा शेतीमध्ये लावण्याची माझी अपेक्षा आहे आणि ते सुद्धा मी लावणार आहे लाव हे एक फणसाचं झाड आहे हे मी इथं लावलेले शेतीमध्ये या स्वरूपामध्ये हे फणसाचं झाड आता दुसरं एक फणसाचं झाड लावले ते पण पाहूया आपण हे दुसरं फणसाचं झाड हे वृक्ष कोकणामध्ये सरस आपल्याकडे आढळत असतो मराठवाड्यामध्ये बऱ्याच ठिकाणी बऱ्याच लोकांनी लावलेले आहेत आणि बरेच जण याचे सुद्धा खात आहेत पण हे सुद्धा आज आधुनिक पद्धतीमध्ये आपण कुंडीमध्ये सुद्धा याचं उत्पन्न घेऊ शकतो भाजी करण्यासाठी सुद्धा याचा उपयोग केला जातो तर मित्रांनो अशा स्वरूपामध्ये आपण एक साध्या कमी खर्चामध्ये फळबागेचं संरक्षण कसं करू शकतो या संदर्भातचा हा व्हिडिओ आपण पाहिलेला आहे तर आपण लवकर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय भारत Bye bye. Thank you.